हमारे साथ नाही आओगे तो तुमको पाणी नाही मिळेगा पाण्यासाठी त्यांच्याकडनं महिन्याला पैसे जमा केले जातात आणि त्याला ते पैसे द्यायलाही उशीर झाला की परत त्यांना फाईन लाग लाग म्हणजे फाईन घेतात बिल म्हणजे बिल नाही आहे का ऑफिशियली त्यांचं लिगली काहीच नाही आहे मुंबईमध्ये जे अंधेरीमध्ये असं हे गाव नाहीये अंधेरी अंधेरीमध्ये जर असं पाण्यासाठी वणवण तुम्ही लोकांची करताय आणि लोकांना मग धमकवलं जातं तुम्ही असंही या मतदारसंघामध्ये जाणवलंय की या मतदारसंघामध्ये हुकुमशाही आहे का आणि हुकुमशाही असेल पण त्या विरोधात जाऊन तुम्हाला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा आहे नेमकी हुकुमशाही कोणाची आहे कोणाची म्हणता येणार नाही इकडे जे अंधेरीकरांचे साधे साधे प्रश्न आहेत म्हणजे मूलभूत सुविधा आहेत पाण्याचा प्रश्न आहे सुभाषनगरचा तिथेही दडपशाही किंवा हुकमशाहीच केली जाते पाण्यासाठी त्यांच्याकडनं महिन्याला पैसे जमा केले जातात आणि त्याला ते ते पैसे द्यायलाही उशीर झाला की परत त्यांना फाईन लाग, लाग म्हणजे फाईन घेतात म्हणजे जर दोनशे रुपये महिन्याला त्यांचं बिल असेल ते बिल पण टाक्या भरलेल्या आहेत पाण्याच्या त्या बीएमसीचं पाणी आहे ते टाक्या भरून जे माफिया पाणी माफिया ते विकत आहेत लोकांना तिकडे एक महिन्यानंतर जर त्यांना ते बिल भरायला उशीर झाला एक किंवा दोन महिन्याचं त्यांचं बिल येतं बिल म्हणजे बिल नाहीये काय ऑफिशियली त्यांचं लिगली काहीच नाहीये ते जर जा लेट झालं दहा दिवस झाले तर त्याच्यावर परत जो इंटरेस्ट कसा लागतो तसं त्यांना फाईन लावलं जातं तर ही हुकुमशाही म्हणजे मुंबईमध्ये जे अंधेरीमध्ये असं हे गाव नाहीये अंधेरीमध्ये जर असं पाण्यासाठी वणवण तुम्ही लोकांची करताय आणि लोकांना मग धमकवलं जातं की बाबा हमारे साथ नाही आओगे तो तुमको पाणी नाही मिलेगा मग पंधरा दिवस त्यांची नावं घेतलं तर मी घेऊ शकते तसं काय प्रॉब्लेम नाहीये पण आता इलेक्शन असल्यामुळे मी टोटल हे पण ऑपोजिशन जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडून या गोष्टी केल्या जातात तुम्ही सुभाषनगरमध्ये फिरून बघा लोकांशी बोलून बघा ते तुम्हाला अजून जास्त क्लिअरली एक्सप्लेन करतील की तिथे त्यांना काय त्रास आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे एसआरएचा जो अजून पंधरा ते वीस वर्ष त्यासाठी लढा चालू होता आत्ताच गेल्या महिन्यात एमआयडीसीच्या बाहेर गेटच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं त्यात कुठलीही पॉलिटिकल पार्टी नव्हती जी जनता त्रस्त आहे ज्या लोकांना मूळ रहिवासी आहेत त्यांना घरं मिळालेली आहेत त्यांना भाडं मिळालेलं आहेत ते घरापासून वंचित आहेत त्यांची त्यांचं ते आंदोलन होत किंवा उपोषण होतं ते आणि ते उपोषणही पोलिसांतर्फे दडपण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे अंधेरीमध्ये ही दडपशाही जी सुरू आहे सामान्य जनतेची त्याच्या विरुद्ध मी उभी राहणार आहे आणि जनतेच्या पाठीशी मी राहणार आहे